रात्री 8:30 लोकसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन लीडर ऑफ द शिवसेना पार्लमेंटरी पार्टी असा विषय घालून आमचा जर अशा पद्धतीने दुसऱ्या कोणी फ्लोर लीडरपदी किंवा गटनेतेपदी जर क्लेम केला तर त्याची दखल घ्यायच्या अगोदर तुम्ही आम्हाला आमचं म्हणणं मांडायला संधी द्या अशा पद्धतीची विनंती आम्ही 18 जुलै 2022 रोजी रात्री केली. पुन्हा 19 जुलै 2022 रोजी समक्ष भेटून लोकसभा अध्यक्षांना समक्ष भेटून त्यांना त्या पद्धतीचं पत्र दिलं आणि अचानक लोकसभा पोर्टलवर जे आम्ही पत्र वाचलं तर ह्या दोन्ही पत्राची कोणती दखल न घेता त्यांनी अचानकपणे शिवसेना फ्लोर लीडर बदली केल्याचं दाखवलं. त्या जागी नवीन फ्लोर लीडर राहुल रमेश शेवाळे यांचं नाव दाखवलं. आता हे लोकसभा पोर्टलवर पत्र आलेलं आहे 20 तारखेला. आम्हाला जे मिळालं हातात मिळालं वाचायला ते 19 तारखेला, परंतु प्रत्यक्षात ते जे लिस्ट आहे पार्टी पोझिशन इन द लोकसभा ही जी लिस्ट आहे ही 18 जुलैचीच आहे. माझ्या माहितीप्रमाणे आणि आपल्या सर्व मीडियांच्या माध्यमातून ज्यावेळेला आम्हाला कळलं की 19 जुलैला एकनाथ शिंदे गटाचे जे खासदार त्यांना भेटले त्या दिवशी त्यांना त्यांनी पत्र दिलं आणि 19 जुलैपासून समजा निर्णय घेतला असता तर मान्य होतं, परंतु त्यांनी 18 जुलैपासूनच हा निर्णय घेऊन ठेवला होता अगोदरच. याचा अर्थ काय समजायचा? लोकसभा सचिवालयाने जे पत्र काढलं ते त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की त्यांनी 19 जुलैला पत्र दिलेलं आहे म्हणून, नाही 19 जुलैला त्यांनी पत्र काढलेलं आहे आणि 18 जुलैपासून त्याचा इफेक्ट दाखवलेला आहे. म्हणजे लोकसभा सचिवालयाचं हे कृत्य नेमकं कोणत्या नियमामध्ये धरून आहे याचं अद्यापही आम्हाला आकलनच झालेलं नाही. ज्या दिवशीपासून त्यांनी मागणी केली कदाचित ठीक आहे, कोणताही नैसर्गिक न्याय न देता आमच्या पत्राची दखल न घेता त्यांना बंडखोर गटाचा फ्लोर लीडर बनवायचाच होता, तर ज्या दिवशी पत्र दिलं त्या दिवशीपासून त्याचा अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती, परंतु त्यांनी पत्र दिले 19 तारखेला आणि अंमलबजावणी झाली 18 तारखेपासूनच. म्हणजे अशा पद्धतीचं पक्षपाती निर्णय झाला असल्याची शंका आमच्या शिवसेनेच्या खासदारांच्या मध्ये आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24